मम्माला सांग पॉपकॉर्न दे लवकर, लेट होतोय आम्हाला. मम्मा पॉपकॉर्न दे, लेट होतोय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्लॉग असणार आहे मराठीमध्ये. आता 11:15 वाजलेत आणि मला एक तास झाला उठून, बट आय कुड नॉट स्टार्ट फिल्मिंग कारण घरी माणसं येत होती सारखी सारखी. कारण आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्षचा गुरुवार आहे, सो माझ्या घरी देवीची पूजा होते. आय शो यू व्हॉट आय मीन बाय दॅट. सो ही देवीची पूजा दर गुरुवारी आई करते अँड आई डज दॅट. माझे नेबर्स जे असतात ते पण घरी पूजा करायला येतात, तो ते सगळं चालू होतं. दॅट्स आय कुड नॉट शूट. मला दोन व्हिडिओची इंट्रो शूट करायची आज, आणि जर वेळ मिळाला तर अजून तिसरा व्हिडिओ पण शूट करेन. बट आय डोंट थिंक मला वेळ मिळेल कारण आय एम सपोज टू टेक शेवी आउट माय सिल्वर प्ले बटन. स्पीकिंग ऑफ विच, दिस होल वॉल इज बेअर. तर मी करंटली एक ड्रीम कॅचर होता, इफ यू रिमेंबर, तो मी ड्रीम कॅचर काढून टाकला बिकॉज मोर दॅन द ड्रीम कॅचर इट वॉज अ धूल कॅचर. कारण माझ्या बिल्डिंगच्या समोर ना काम चालू आहे, सो सगळी धूळ माझ्या बेडरूममध्ये खूप येते. सो मी तो ड्रीम कॅचर काढून टाकला आणि मी तिकडे काहीतरी फ्रेम्सचं कोलाजसारखं काहीतरी करणार आहे. ऑल्सो मी नवीन व्लॉगिंग कॅमेरा घेतला आहे, सो इट्स सो इझी फॉर मी टू व्लॉग. मला इतकं बरं वाटतंय, लाईक हा हात नाही दुखत आहे माझा त्याच्यामुळे, बिकॉज DSLR-मधून व्लॉग करणं वॉज अ पेन इन द ॲसला मराठीमध्ये काय बोलतात मला माहिती आहे पण मी बोलणार नाही. एनिवे, सो मी केस कापलेत. लॉट ऑफ यू गाईज वर लाईक केस कापले का, केस कापले का, तर मी हो कापले आहेत. ना ऑनेस्टली माझी एक डेडलाईन आहे आज ब्रँडची, तर तो मला व्हिडिओ एडिट करून द्यायचा आहे, पण त्याची इंट्रो अजून शूट नाही झाली आहे. सो आता मी अंगुलला जाणार आहे अँड देन विल टॉक. Skincare is done. Now I just want to talk about this body lotion. This is by Wow. It's their Wow aloe vera body lotion. Half khatam ho chuka hai because Bhakti Didi and I both love this. So I like to use this in the daytime because it's very lightweight, okay? So I like to use this all over my body in the morning when I get out of my shower and my body is still a little damp. He fakt 200 rupees hai, that is 200 rupees, ani hyacha madhe kutle pan mineral oil, silicone, added fake color, parabens, kais nahi hyacha madhe. You know kadhi kadhi आपल्याला सकाळ सकाळ असं चिकट चिकट आवडत नाही अंगावरती. सो इफ यू आर समवन ज्याला असं वाटतं की यू नो माझी बॉडी तेवढी ड्राय नाही आहे पण माझा फेस काफी ड्राय आहे, तर यू कॅन यूज दिस बॉडी लोशन ऑन युअर बॉडी. सो या जर तुम्हाला नवीन बॉडी लोशन घ्यायचं असेल, सो गिव इट अ शॉट. मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि इट्स सो डिफिकल्ट टू टॉक इन मराठी अबाउट सम प्रॉडक्ट. काय हवंय तुला, तिकडेच ठेवलंय बघ ते त्याच्यामध्ये मागे बघ. लिपबाम, आई लिपबाम लावून येते. चॅनल हॅक झाला तेव्हा आईला काय वाटलं, आई सांगते. हा बोल. खूप वाईट वाटलं हॅक झाल्यावर, कारण खूप मेहनत घ्यायला लागते या चॅनलसाठी काम करण्यासाठी. स्वतःच स्वतःच सगळं करत होती, मी काहीच मदत करत नाही तिला. उसला पण मदत करत नाही मला गोष्टी, त्यामुळे हॅक झालं तेव्हा खूप वाईट वाटलं. आणि मी कशी बिहेव्ह करत होते तेव्हा, सगळ्यांना ओरडत होती, चिडली होती, रडत होती, तिलाच काही कळत नव्हतं. शैवीला आणणार आहेस तू का नाही आणणार आहेस? आता जाते शैवीला आणायला. इकडे ये, आपण संध्याकाळी आज काय करायचंय सांग. बनाना देते मी तुला. माऊ फॅमला सांग आपण कुंकूला. अजिबात नाही हात लावायचा कुंकूला, जर तुला अलर्जी आहे कळलं ना. मला नको ठेवून नको बाबू. मी किती झल्ली आणि विचित्र दिसते यार. शी लाईक व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस. एनिवे, वी आर गोना फिक्स आर हेअर. आय जस्ट नो इंग्लिश मानसी. मी टाईमचा मला कळलंच नाही कुठे गेला टाईम, आणि शैवी बाहेर रडते, सो एक्सक्यूज मी. सो आय एम इटिंग छोले पापड अँड टू चपातीज. ओके, मी परत आलेले आहे आणि हा एसी इतका जुना आणि मळलेला दिसतो, बट दॅट्स नॉट बिकॉज आम्ही क्लीन करत नाही. इट्स व्हेरी क्लीन. इट्स बिकॉज हा बाबा आदमच्या जमान्यातला. इट्स ऑलमोस्ट बीन 8 years or 7 years फॉर दिस एसी. एनिवे, सगळं सामान बाहेर आहे. गाईज, आय एम सो सॉरी की घर इतकं मेसी दिसतं, बट युट्यूबर्स हाऊस असंच दिसणार बिकॉज किती पण क्लीन केलं तरी कुठना कुठून तरी धूळ येतेच आणि पसारा होतोच. सो आय हॅव टू शूट टू इंट्रोज.
ऍज आय सेड. सो आता मी पटकन इंट्रो शूट करते कारण 4:30 आय हॅव टू मीट साहेल अँड देन विल टेक शेवी आउट. बट त्याच्या आधी मला शूट करून एडिट करून अप्रुव्हलसाठी पाठवायचा आहे व्हिडिओ. ब्रँड कोलॅबोरेशन आहे. सो या लेट्स गो. ओके शूट करून झालंय. आता मी जर दाखवलं ना आजूबाजू बसायला तुम्हाला चक्कर येईल. आय एम जस्ट गोना क्लीन दॅट आणि मी पटकन एडिटिंगला बसते कारण आता 3:30 वाजतात आणि माझ्याकडे फक्त एकच तास आहे. तर मी आता व्लॉगिंग थोडा वेळ बंद करते, फोकसिंग ऑन वर्क. मम्माला सांग पॉपकॉर्न दे लवकर, लेट होतोय आम्हाला. जा घेऊन ये, जा मम्माकडे जा. हो ठीक आहे. का तुला आवडतं ना हाय गाईज करायला? नंतर करूया. ओके बाय बोल मग. बाय गाईज. चला मला जागा द्या, उठा. सी माय न्यू व्लॉगिंग कॅमेरा. यू आर ट्विनिंग. या वाइट वाइट. हां अभी लेफ्ट ले रहा हूं मैं. आजचा व्लॉग मराठी आहे बाय द वे. आता मी लेफ्ट येतो आहे. काय केलंस मग दुपारी? सांगत होतीस ना साहिलला. सांग झोपबंदामध्ये असं नाही करायचं ना बाळा. तू सांगणार सांगणार ते सगळं ऐकते ती. झोपायचं दुपारी झोपायचं. ओके शेवी के पीछे भागना इज सो डिफिकल्ट. अब मैं छुप के बैठी हूँ नीचे. साहिल इज डूइंग द जॉब. Uploading the video. Uploading the video. What did I say, Shavi? I am uploading the video. Sahil ke lab ispe isse kya bolte hain? Hotspot se. But bahut slow hai. Aisa feel raha hai na? Aisa. Ha. Bahut chaotic scene hai. Bahut chaotic. आज भक्ति दीदी का एक्सीडेंट होते होते बचा है. नहीं आज मराठी का व्लॉग है. सॉरी अपघात. आज भक्ति दीदी का अपघात होता होता वाचला. सो डिसरिस्पेक्टफुल. किती माझा अपमान करतीस तू? आर यू सीरियस? ही माझी किंमत आहे घरी. दिस इज माय व्हॅल्यू. कोणी मला भाव देत नाही, कोणी मला नीटपणे ट्रीट करत नाही. ओके
ओके फॉर सम रिझन मी व्लॉग करणं बंद केलं आठवत नाही आहे का बट एनी वे व्लॉगची एंडिंगच नाही केली सो हिअर इट गोज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल मराठीमध्ये मी ह्याच्या आधी एक मराठी व्लॉग केला आहे इफ यू हॅव नॉट वॉच्ड इट मी स्क्रीनवर देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तुम्ही तो जाऊन बघू शकता आणि मला सांगा तुम्हाला व्लॉगिंग इन जनरल आवडतंय की नाही इट्स जस्ट नॉट अबाउट मराठी व्लॉगिंग बट डेली व्लॉगिंग इन जनरल आय एम गोना स्टार्ट टॉकिंग इन इंग्लिश राईट नाव बिकॉज आय वॉन्ट everybody to understand what I'm saying because I have a confession to make. First of all, thank you so much for supporting Vlogmas so well because channel hack ho gaya tha aur uske baad honestly man nahi kar raha tha Vlogmas karne ka but then I had that in my head then my heart that you know Vlogmas ka promise kiya hai to 10 din ka kyun na ho karenge so we have successfully completed 10 days of Vlogmas I'm sort of emotional because you know I'm used to posting videos every day now and even you guys were telling me on my DMs or comments ki Mansi Vlogmas khatam ho raha hai you guys are sad but it's okay I'm gonna come up with new videos next week anyway so let's come to the topic that is my confession now since 2019 is ending and it's beginning of new decade I thought I need to confess a few things with you guys so when I started my channel or when I came into this industry I always wanted to be a daily vlogger I never wanted to start a beauty or makeup channel because I don't know I just had that in my head that I want to be a daily vlogger but when I used to vlog back then to mujhe views nahi aate the and then I started making skincare and makeup videos and people started liking it and I started getting views to obviously naya naya youtuber to obviously I was like chalo views iske wajah se aa rahe hain to yahi karte hain but later I found my passion in makeup as well don't get me wrong so I kept doing these videos and now when my channel was hacked on 29th of November my career was obviously like ended and terminated and I always thought to myself ki chalo agar 2 lakh 3 lakh suppose 5 lakh subscribers ho gaye ye channel pe to hum daily vlogging channel chalu kar denge but one thing I have realized in 2019 that life is so unpredictable like 29th November ko ek second mein mera career barbaad ho chuka tha because of that stupid hacker my like whole world was shattered because do saal bhi nahi 2.5 years ki mehnat was just you know vanished in a second and I don't want to take that chance again you know I don't want to live in the future you know what I mean I don't want to be like ki chalo abhi 3 lakh hone ke baad ya 4 lakh hone ke baad daily vlogging chalu karenge I want to start it now So I'm going to start a new channel for daily vlogging there will be marathi vlogs there will be normal hindi english vlogs there will be content in marathi I have not thought a lot of things through but I know that I want to start the channel and it's my calling I feel god really wants me to do this so I'm going to do it and I don't know ki naya channel chalu karne ke baad uska success acha hoga nahi hoga maybe mansi mau se zyada acha karega wo channel ya fir nahi karega whatever but I want to take that chance I don't want to regret later ki are yaar pehle chalu kar dena chahiye tha so it's high time that I start a daily vlogging channel because that's what I really enjoy so yeah ye channel pe bhi content aate hi rahega normally but dusre channel pe bhi daily vlogs aate rahenge I hope you guys support me in this just the way you have in the past channel jaldi hi chalu karungi and I'll let you know about it so you know you can just go subscribe and we'll have fun there and yeah that is all I just wanted to confess this and announce this sort of and yeah I'll see you in my next video until then stay positive and stay happy bye bye